नमस्ते मित्रांनो, गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यभरातील शाळांसंदर्भाने त्याचबरोबर कोविडशी संबंधित लॉकडाऊन संदर्भाने एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याला प्राप्त होत आहे. कारण आज रात्री 7 वाजता मुख्यमंत्री या संदर्भाने एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व शाळा या 28 फेब्रुवारीपर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होणार आहे. लॉकडाऊन संदर्भाने सुद्धा मुख्यमंत्री महत्त्वाची घोषणा करणार आहेत. सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन दरबारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमधील शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. तसेच अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील शाळाही बंद आहेत. औरंगाबाद शहरातील शाळाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता राज्यातील सर्वच शाळा पुन्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवारी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची पालकांसोबत बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील सर्व शाळा या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातही संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लावण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. संध्याकाळी 6 ते सकाळचे 9 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी राज्य सरकार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करत असले तरी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत.